नमस्कार, द पब्लिक ब्रॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. आपल्या सगळ्यांसाठी पर्यावरण आणि निसर्ग किती महत्त्वाचं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण गेल्या काही दिवसांपासून आपण सगळेजण कोरोनाच्या या आपत्तीच्या काळामध्ये जो अनुभव घेतोय यावरून हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि कोरोनाच्या या संकट काळामध्ये आपल्या सगळ्यांसाठी अन्न आणि पाण्यापेक्षा सुद्धा ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे आणि ऑक्सिजनसाठी आपल्याला सगळ्यांना भटकंती करावी लागली ही खरंच खूप खेदाची गोष्ट आहे. या ऑक्सिजनची भविष्याच्या काळातली गरज लक्षात घेता अभिनेत्री आर्या घारे हिने एक प्रकल्प सुरू केलाय. बघूया आर्या तिच्या प्रकल्पाबद्दल काय सांगते ते. नमस्कार, मी अभिनेत्री आर्या घारे. लहानपणापासूनच निसर्गाची आवड आहे, त्यामुळे वृक्षारोपण करते मी आणि माझ्या दर बर्थडेला मी वृक्षारोपण करते. आणि एक 3-4 वर्ष झाले माझा हा एक उपक्रम चालू आहे, ज्याच्यात माझ्या एरियामधले जेवढे पण जंगली झाडांच्या बिया आहेत त्या मी गोळा करायचे आणि माझ्या गावाकडे शेती आहे तर तिथे मी नर्सरी बनवली आहे, तर तिथे त्या बिया लावायचे. पण मागच्या वर्षी पॅन्डेमिकमुळे लॉकडाऊनमुळे बाहेर पडता आलं नाही, त्यामुळे बिया गोळा करता आल्या नाहीत. तर ह्या वर्षी तुम्हा सर्वांना आव्हान करते की तुम्ही आंबे खा आणि मला बिया पाठवा. मग फक्त आंब्याच्याच कोया नाही, मग त्यात जांभूळ, सीताफळ, रामफळ, जे काही जंगली झाडं आहेत त्याच्या बिया तुम्ही मला पाठवू शकता पोस्टाने आणि मी त्याचं झाड लावेल, म्हणजे सीड्स लावणार आणि ते झाड तुमच्या नावाने सेव असेल. तर असा हा उपक्रम आहे आणि आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन, तर ह्या दिवशी मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की तुम्ही मला जास्तीत जास्त बिया पाठवा, मी तुम्हाला झाड पाठवते. आता झाड म्हणजे मी किती झाड पाठवणार, मग तुमची जशी मागणी असेल, तुम्हाला 1 झाड हवे, तुम्हाला 2 झाड हवे, तुम्हाला 3 झाड हवे आहेत, मग समजा तुम्हाला झाडही हवं आहे, तुम्हाला ते लावायचं आहे पण मग जागा नाही आहे, मग अशा वेळेस मी तुमच्यासोबत येणार आणि आपण अशा ठिकाणी ते झाडं लावणार आहोत ज्या ठिकाणी फार कमी झाडं आहेत किंवा झाडच नाही आहेत. तर असा हा उपक्रम आहे. सो तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढ्या मला बिया पाठवा. आर्यासोबतच पब्लिक ब्रॉडकास्टच्या आमच्या टीमनी सुद्धा एक नवीन संकल्प केलाय. हा संकल्प काय आहे किंवा ही विनंती काय आहे, तर आपण प्रत्येकानेच आपण जिथे राहता आपल्या घराच्या आसपास आपल्या कॉलनीमध्ये किंवा अजून कुठे किमान 2 झाडं नक्की लावा. ही 2 झाडं तर लावायची आहेतच, पण याबरोबरच आपण जेव्हा फिरण्यासाठी घरातून बाहेर पडाल तेव्हा बाहेर जाताना आपल्याबरोबर काही झाडांच्या बिया घेऊन बाहेर पडा, जेणेकरून मारानावर फिरताना या बिया आपल्याला तिथे लावता येतील. त्या बिया रुजवा. कशासाठी? आपल्या सगळ्यांच्या सुंदर भविष्यासाठी. धन्यवाद.